सोनी मराठीवरील कुसुम या मालिकेच्या 9 डिसेंबरच्या भागात सुहासिनी अनुजला कुसुमला थांबवायला सांगते. शिवाय ज्या ज्या वेळी अनुजवर संकट आलंय त्या त्यावेळी कुसुम ढाल म्हणून उभी राहिली आहे असं म्हणते. शिवाय आपल्या मुलाचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यानं बघणं यापेक्षा मोठं दुःख आईसाठी नसतं आणि ते मला नाही बघायचंय असं म्हणत सुहासिनी जर अनुजने कुसुमला नाही थांबवलं तर ती स्वतःचा जीव घेईल अशी धमकी देते. इथे स्वरा रीनाला कुसुम या घरासाठी डेंजरस वाटत असल्याचं म्हणते. पण जेपी आणि सुहासिनी समोर कोण काय बोलणार असं रीना म्हणते. तेव्हा स्वरा कुसुमला अनुजच्या लाईफ मधून जायला सांगते. तितक्यात तिथे कुसुम येते आणि ती कुसुमला कॉफी मग आत ठेवायला सांगते तर कुसुमच्या धक्क्याने तिथली फाईल खाली पडते. त्या फाईल मध्ये अनुजची पत्रिका असते. ती पत्रिका कुसुम बघणार तितक्यात अनुज तिथे येऊन कुसुमला न जाण्याची हात जोडून विनंती करतो आणि तो तिच्याशी जसं वागला त्यावरून तिची माफी मागतो. शिवाय लग्न झाल्यानंतर तुला समजून घ्यायला आणि ऍडजस्ट व्हायला वेळच मिळाला नाही आणि नंतरच्या गोष्टी इतक्या ओव्हरवेल्मिंग होत्या की त्यामध्ये तो अडकत जातोय असं त्याला वाटत असल्याचं सांगतो आणि मित्र म्हणून तू इतकं समजून घे असं म्हणतो. त्यावर कुसुम मनात मैत्रीण म्हणून मी नेहमीच तुझ्यासोबत असते पण आपण नवरा बायको आहोत त्यामुळे मला काही गोष्टींचं स्पष्टीकरण हवंय असं म्हणते आणि तिथे थांबायला तयार होते. पण आता मैत्रिणीचा मान राखून थांबले पण बायको म्हणून सत्य जाणून घेण्याचा अधिकार मला आहे आणि काहीही झालं तरी सत्य काय आहे हे मी जाणून घेईलच असं म्हणते. इथे रात्री रीना स्वराला एक प्लॅन सांगते. ती अनुजला सगळं करायला कोणीतरी सांगतंय असं म्हणते आणि ते कारण तिला समजलंच पाहिजे असं म्हणते. इकडे कुसुमचे बाबा तिला फोन करतात आणि ती आणि अनुज पुन्हा एकत्र आले त्यांचा संसार सुरळीत सुरू झाला याचा आनंद व्यक्त करतात. तेव्हा अनुजचा तिला धक्का लागतो आणि कुसुम आणि ते दोघही खाली पडतात. दोघही स्वतःला सावरतात आणि अनुज कुसुमच्या बाबांशी फोनवर बोलू लागतो. बाबा त्याची चौकशी करतात आणि त्याला त्यांचं नातं टिकवण्याचा सल्ला देतात. त्या दोघांचंही कौतुक करतात. त्यानंतर कुसुम फोन ठेवते. झोपतेवेळी अनुज तो सोफ्यावर झोपायचं म्हणतो तेव्हा कुसुम त्याला बेडवरच झोपायला सांगते. रात्री अनुजचं झोपेत अचानक डोकं दुखू लागतं. कुसुम त्यावेळी उठते तेव्हा तिला अनुजच्या फोनवर प्रायव्हेट नंबरवरून कॉल येत असल्याचं दिसतं. हा नंबर कोणाचा असेल असा तिला संशय येतो. ती फोन उचलणार तितक्यात अनुज उठतो आणि तिच्या हातातून फोन काढून घेतो. कुसुमला झोप येत नाही आणि ती हॉलमध्ये येऊन बसते. ती सगळ्या घडलेल्या गोष्टींचा विचार करत असते तेव्हा तिला अनुजच्या पत्रिकेची फाईल दिसते. ती फाईल उघडून वाचणार तितक्या तिथे सुहासिनी येते. ती फाईल तिच्याकडून काढून घेते आणि तिला झोपायला जायला सांगते. त्यानंतर खोलीत सुहासिनी एकटीच विचार करत असते तेव्हा जेपी तिला काय झालं असं विचारतो. तेव्हा ती आपण कुसुमला फसवतोय असं म्हणते. तेव्हा जेपी तो वेळ आल्यावर कुसुमला पत्रिकेचं रहस्य सांगेल असं म्हणतो आणि आता आपण त्या दोघांना हनीमूनसाठी बाहेर पाठवूया असं म्हणतो. या मालिकेच्या आगामी भागात अनुज त्याची बॅग भरायला गोविंददादांना सांगतो तर इकडे अनुजची असिस्टंट कुसुमला ते दोघे हनीमूनला जात आहेत का असं विचारते तेव्हा कुसुम नाही म्हणते. सर कोणत्या तरी मीटिंगसाठी बाहेर जात आहेत असं म्हणते तेव्हा त्याची असिस्टंट सरांची आठवड्यात कोणतीच मीटिंग नाही आहे असं म्हणते. तेव्हा कुसुम अनुजला तो कुठे जातोय असं विचारते. कुसुम अनुजचा पर्दाफाश कसा करणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा कुसुम सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.